नमस्कार, पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। पाहूया काही ठळक घडामोडी। जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक घेतली। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, वित्तमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग, गृह आणि संरक्षण खात्यातले वरिष्ठ अधिकारी, निमलष्करी दलातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते। तसंच गुप्तचर विभागाचे विशेष संचालक आणि रॉ अर्थात संशोधन आणि विश्लेषण शाखेचे प्रमुखही या बैठकीत सहभागी झाले होते। राष्ट्रीय तपास संस्थेची एक तुकडी उरी इथे आज भेट देऊन या घटनेचे पुरावे गोळा करणार आहे। उरी इथे काल झालेल्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले चार जवान शहीद झाले। विकास उईके, चंद्रकांत गलांडे, संदीप ठोक आणि के विकास जनार्दन अशी त्यांची नावं आहेत। संदीप ठोक हे नाशिक इथल्या खडांगळी इथले असून चंद्रकांत गलांडे शिपाई विकास जनार्दन कुळमेठे हे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरत गावचे आहेत। विकास हल्ल्यामध्ये जखमी झाले होते, त्यांचं आज दिल्लीच्या रुग्णालयात निधन झालं। या घटनेची माहिती मिळताच शहीदांच्या गावी आणि राज्यभरात शोककळा पसरली। उरी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली आहे। दरम्यान उरी दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे। अहमदनगरमध्ये कापड बाजार परिसरात अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। भारत माता की जयच्या घोषणा देत पाकिस्तानच्या कृत्याचा जोरदार निषेध करण्यात आला। उरी इथे काल पाकिस्तानं केलेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त राष्ट्र संघटनेनं गंभीर दखल घेत पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावा अशी मागणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली। आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथे एका कार्यक्रमानंतर ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते। दहशतवादाला खतपाणी घालणं हेच पाकिस्तानचं राष्ट्रीय धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला। भारताची अर्थव्यवस्था ढासळून टाकण्याचा पाकिस्तानचा डाव आहे असंही ते म्हणाले। राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशावरील स्थगिती उच्च न्यायालयानं आज उठवली। या निर्णयानुसार महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी 85% जागा कायम ठेवण्यात आल्या आहेत, तर उर्वरित 15 जागा संस्थेअंतर्गत भरण्यात येणार आहेत। मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करावी, मुंबई उच्च न्यायालय या याचिकेचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवरची सुनावणी गेल्या 15 महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावर तातडीनं सुनावणी घेऊन 3 महिन्यात निकाली काढण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं पाटील यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले। या सुनावणीनंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही माहिती दिली। राज्य सरकारनं याबाबत गेल्या 15 महिन्यात एकही प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं नाही असंही पाटील म्हणाले। राज्यातल्या काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक क्षेत्रात 16% आरक्षण देणारा वटहुकूम काढला होता, मात्र 15 नोव्हेंबर 2014 या वटहुकमाच्या अंमलबजावणीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती। शेतमालाला हमी भाव आणि संरक्षण मिळण्याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, आणेवारी कमी करावी आदी मागण्यांसाठी आज शहादा इथं प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय शेतकरी मोर्चा काढण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्यानं नजर आणेवारीची टक्केवारी कमी करावी, तसंच आणेवारी पद्धतीत दुरुस्ती करून नवीन पद्धत लागू करावी अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी मांडली। याबरोबरच जिल्ह्यातले रखडलेले उपसा जलसिंचन प्रकल्प सुरू करण्यात यावेत, नुकसानीचे पंचनामे पारदर्शकपणे व्हावेत, पीक आणि शेत साहित्याच्या चोऱ्यांवर पायबंद घालावा आदी मागण्यांचं निवेदनही तहसीलदारांकडे देण्यात आलं। कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावं आदी मागण्यांसाठी अकोल्यात आज सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। अकोला क्रिकेट क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मूक मोर्चात 5,000 युवकांनी साखळी केली। यावेळी अकोल्यातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवले। मोर्चेकऱ्यांच्या वतीनं 5 मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। परीट धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून शासकीय सोयी सवलतींचा लाभ त्या समाजाला देण्यात यावा
या मागणीसाठी महाराष्ट्र परीट धोबी समाज संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुलडाणा जिल्हा धोबी समाज संघटनेनं आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक कपडे धुवा आंदोलन करून सरकार दरबारी आपली मागणी मांडली। बुलडाण्यातील बहुसंख्य स्त्री पुरुष परीट बांधव यात सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनही करण्यात आलं। ब्राझीलमधल्या रियो डी जानेरो इथे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप झाला। पुढल्या ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा वर्ष 2020 मध्ये टोकियोमध्ये होणार असून त्यासाठी ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी टोकियोच्या अधिकाऱ्यांकडे ध्वज सुपूर्द केला। स्पर्धेदरम्यान शनिवारी इराणच्या सायकलपटू बहामान गोलबरनेझाचा अपघाती मृत्यू झाला। त्याला समारोप कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली। स्पर्धांमध्ये 239 पदकं मिळवत चीन अग्रस्थानी राहिला। त्यापाठोपाठ ब्रिटन युक्रेन आणि अमेरिकेनं पदक तालिकेत स्थान पटकावलं। 2 सुवर्ण 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत भारतानं पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।